समोर पाहिलं, सर्वांवर विश्वास ठेवून पाहिला, एक विश्वासपात्र नेता एकदा बाळासाहेब आंबेडकर, एवढा विश्वास म्हणजे त्यांना तुमच्यावर आहे, बाकीच्या नेत्यांना म्हणजे समजून घेण्या जणांना कमी पडलं असं वाटतं का तुम्हाला? माझं म्हणणं असं की प्रत्येकाचं आकलन असतं, त्याप्रमाणे ते करतात. 27 लाख मीटिंग होत्या महाविकास आघाडीची, त्याच्यात त्यांचा निर्णय होईल. मग बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला ज्या जागा मिळतील त्या नेमकं शिवसेनेच्या कोट्यातून मिळतील की महाविकास? नाही, तिथे असं ठरलंय की आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या समजा काँग्रेसच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही काँग्रेसशी बोलणार, त्या शिवसेनेच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही शिवसेनेशी बोलणार, ते NCPच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही NCPशी बोलणार. म्हणजे व्यक्तिगत पक्ष इंडिव्हिज्युअल पक्षाबरोबर वंचित आघाडी बोलणार अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं सर्व सुरळीत सुरू आहे असं म्हणता येईल ते आम्हाला जे सांगितलं आहे त्याप्रमाणात आमचं सुरू, आम्ही असायला मानतो आहे सुरळीत आहे. त्यांचं ठरलं की आमचं सुरळीत झालं, त्यांचं ठरलं नाही तर मग आम्हाला अडचण आहे. काय माहिती आता किती दिवसात ते पूर्ण करते, त्या टाइम टेबल आमच्याकडे नाही, तो त्यांनी त्यांचा टाइम टेबल दिला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी फायनल केला पाहिजे एवढंच फक्त मला वाटते. आमचं काही टाईम बाउंडिंग नाही आहे, आमचे कार्यक्रम चाललेले आहेत, तो आम्ही आमची मशिनरी जी आहे ती ऑइलिंग आम्ही करतो आहोत, जेणेकरून आघाडी झाली की त्या आघाडीच्या पाठीमागे आम्हाला सर्व पूर्णपणे उभं करता येईल. दोन्ही तयारी आहे इकडं आणि 48 जागांची तुमची तयारी सुरू आहे असं म्हणता येईल किंवा मग? नाही, 48 जागांची आम्ही उमेदवाराची नाही फायनल हे करतो ना, आम्ही असं सभा घेतो आहोत. केंद्रीय नेतृत्व जे आहे काँग्रेसचं हायकमांडवर त्यांच्याशी काही पुढच्या काही काळात काही भेटीगाठी आहे का? मी महाराष्ट्र सोडून जाणारच नाही आहे त्याच्यामुळे, असं इलेक्शन होईपर्यंत त्याच्यामुळे दिल्लीतले नेते महाराष्ट्रात आले तरच त्यांच्या भेटीगाठी होतील, नाही तर नाही. माझा एक प्रश्न एक महत्त्वाचा आहे, धनंजय पाटलांचं आता ते आंदोलन झाले 24 तारखेवर काल दर्शन घेऊन गेले वाटतो, ते स्मारकच आहे, त्याच्यावर स्मारकावरती कोणी येऊ शकतं. फक्त एवढंच आहे की ते किती वाजता येणार ह्याचं काही टायमिंग कळवलं नव्हतं, त्याच्यामुळे असं मी काही थांबू शकलो नाही त्या ह्याच्यामध्ये, पण भीमराव होते त्यांनी असं त्यांचं स्वागत केलं. तुमचा त्यांचा वेळ जर मॅच झाला तर तुम्ही भेटला? हा, शेवटी असणार घरी येणार होते, त्याच्यामुळे घरच्या येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत केलं पाहिजे या मताचा मी आहे. त्यांनी वेळ कळवला असतं तर मी थांबलो असतो. सातत्याने भूमिका तुम्ही म्हणता की देशाचं संविधान धोक्यात आहे, ज्यांच्यामुळे आहे त्यांना बाबासाहेबांना वंदन करावं लागतं, त्यांना नतमस्तक व्हावं लागतं. ते जेव्हा तुम्हाला काही बदलायचं असतं तेव्हा तुम्हीच फार मोठी प्रेमी आहात हे दाखवणं गरजेचं असतं, तेव्हा ते चाललेलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. कालच्या भेटीमध्ये काही म्हणजे काल त्यांनी जे दर्शन घेतलं त्याच्यामध्ये काही त्यांना मॅसेज द्यायचा असतो? हो, त्यांना असणारा तोच मेसेज द्यायचा की आम्ही असं बाबासाहेबांना मानतो आहे, त्याच्यामुळे इनडायरेक्टली आम्ही संविधान मानतो आहे, पण कुठंही RSS आणि BJP यांचं कुठंही स्टेटमेंट नाही अधिकृतरित्याने की आम्ही ह्या संविधानाला मानतो आहे असं कुठंही स्टेटमेंट नाही. त्याच्यामुळे असं त्यांनी कितीही नाटकं केली BJP आणि RSSनी, त्यांचा खरा चेहरा आता हा समोर आलेला आहे की त्यांनी जी 1950 साली शपथ घातली होती की येणाऱ्या 100 वर्षामध्ये आम्ही इथली परिस्थिती बदलू आणि हे संविधान बदलू, ही जी त्यांनी शपथ घेतली होती, त्यांना असं वाटतं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण असं खरं करू शकतो आणि ते त्यांचं चाललेलं आहे. नाही, आम्हाला त्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं आणि निमंत्रणाच्या इश्यूवरनं आम्ही काही त्याच्यामध्ये नाही, कारण का जे काही ठरलेलं आहे ते मी पुन्हा असं रिट्रीट करतो आहे की ते 3 पक्ष 48 जागा ठरवतील आणि त्याच्यानंतर मग इंडिव्हिज्युअली ज्या सीट्स आम्हाला पाहिजेत ते त्या त्या पक्षांबरोबर आम्ही बोलणार, आणि त्यांनी सोडलं तर आम्ही आघाडीत, त्यांनी नाही सोडलं तर मग त्या त्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाला सांगून त्यांनी आम्हाला सोडावं
अशा रीतीची असणारी चर्चा झालेली आहे. ते त्या त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, तो इंटरनल प्रश्न महाविकास आघाडी बघतील. काय सल्ला देत आता सरकारनं निर्णय घेतलेला आहे जरा पाटील वेगळं करताय. मी दळांगे पाटलांना जे म्हणालो होतो की बा तुम्ही आता पॉलिटिकल हा लढा केला पाहिजे. तुम्ही ज्या अर्थी म्हणताय की तुम्हाला एकनाथ शिंदेनी फसवलं, अजित पवारांनी फसवलं, त्याच्यानंतर शरद पवारांनी फसवलं, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसने फसवलं, आता त्यांच्यावरतीच तुम्ही जर विश्वास ठेवणार असाल तर तुमची पुन्हा फसगत होणार आहे. आता फसगत करायची नसेल तर पॉलिटिकल पॉवर ही तुम्हाला उभी करा, आणि लोकं उभी राहिलेली आहेत. तेव्हा आम्ही सरळ म्हणालो जनांगे पाटलां आपल्याच माध्यमातून की जालना कॉन्स्टिट्युन्सी त्यांनी लढावी, इंडिपेंडेंटली लढावी ते. आणि दुसरं त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे जरांगे पाटलांचं हे आंदोलन सुरुवात झालं, माझी माहिती अशी आहे की OBCवाले सुद्धा मोर्चा काढायला निघालेले आहेत. ते जोपर्यंत पॉलिटिकल स्टँड घेत नाही तोपर्यंत ते पाहिजे ते करू शकणार नाही. नाही तर या सगळ्या निजामी मराठ्याने अण्णाराव पाटलापासून ते खेडेकरापर्यंत सगळ्यांना पचून टाकलेलं आहे. तेव्हा जरांगे पाटील ही त्यातले वेगळे आहेत हे जर दाखवायचं असेल त्यांना तर त्यांनी जालना लोकसभा ही जिंकली पाहिजे, लढली पाहिजे, जिंकतील ते ह्याची माझी खात्री आहे. आणि ते झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आपला दबाव गट उभा करू शकतात आणि त्यामार्फत OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते शाबूत करू शकतात. ते त्यांनी पहिल्यांदा स्वतःला पॉलिटिकली इस्टॅब्लिश केलं पाहिजे. आता त्यांनी जर लढले नाही तर माझ्या अंदाजानं त्यांचाही अण्णाराव पाटील झाला असं मी त्या ठिकाणी मानेन. ते मी तर त्यांना म्हणतोय की त्यांनी अपक्ष लढलं कुठल्याही पक्षाबरोबर नाही, काय का कुठल्याही पक्षाबरोबर राहिलं की त्या पक्षाची बंधनं येतात. त्यांना असणारं त्यांची मागणी आत्ता जर पाहिली आपण तर वंचित शिवाय त्यांना असायला पाठिंबा कोणीच देत नाही आहे. काँग्रेस तर बोलत म्हणजे डबल भाष्य चाललेलं आहे. सभागृहामध्ये मान्यता का नाही तर टांगती तलवार आहे आतमध्ये जाल, बाहेर आलं की आमचा पाठिंबा, म्हणजे बाहेर आलं तर त्यांचा विरोध. NCP नरोबा कुंजोबा अशीच असणारी परिस्थिती आहे. BJP जी आहे मुकामार म्हणतो आपण तसं मुकामार सहन करते. त्याच्यामध्ये फक्त असणारी ॲक्टिव्ह भूमिका जी आहे ती असणारी एकनाथ शिंदेची आहे. आणि त्यालाही आता एकनाथ शिंदेनाही जरांगेने कंडेम करून मोकळा झालेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.